साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. शिवसेनेला आता आणखी एका आमदाराचा पाठिंबा मिळालेला आहे. मातोश्रीवर जाऊन गावितांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. समर्थक आमदारांसह शिवसेनेचं संख्याबळ आता 62 वर गेलं आहे. साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावितांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्यासोबत आहे. वेदांत, काय अधिक तपशील आहे तुझ्याकडे याबद्दल? सौरव, आपण बघतोय ज्या दिवशीपासून निकाल आला त्या दिवशीपासून भाजप आणि शिवसेना प्रत्येक जण जे अपक्ष निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये त्यांचा पाठिंबा घेत आहे. आणि शिवसेनेला आता 6वा अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळालेला आहे. साक्री विधानसभा मतदारसंघाच्या मंजुळा गावित जे आहेत त्यांनी आता शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 56 आणि 6 म्हणजे आता शिवसेनेचा जो या पाठिंब्यानंतर 62 वर संख्याबळ गेलेला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांकडनं म्हणजे भाजप असेल किंवा शिवसेना असेल दोन्ही पक्षांकडनं अपक्ष जे आमदार आहेत निवडून आलेले त्यांचा पाठिंबा घेऊन संख्याबळ अधिकाधिक कसं करतं की याकडे लक्ष दिलं जात आहे. आणि जेव्हा सरकार स्थापन केलं जाईल यामध्ये या संख्याबळाचा महत्व हे दोन्ही पक्षांना माहिती असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की आणखी अपक्ष जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना सुद्धा सेना आणि भाजप आपल्या कडे आपल्या पाठिंब्याकडे घेण्याचा प्रयत्न करतील. बरोबर, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल.